चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। 100% विजय होणार। कसं नियोजन केलं आहे किंवा असं एखादं का राजकीय पक्ष नियोजन इतक्या ओपनली सांगायला लागला? हा नंतर मला विचारलं तुम्ही कानात सांगेल, तुमचं माईक बंद आहे एवढं बघून सांगेल। ही निवडणूक ही 100% भारतीय जनता पार्टी तिन्हीच्या तिन्ही जागा जिंकणार। जर महाविकास आघाडीला नॉर्मली अशा वेळेला बसून काही मार्ग काढायचा असतो, तसं मार्ग काढून त्यांच्यातला एखादा उमेदवार मागे घ्यायचा असेल आणि एक बिनविरोध करायचं असेल चांगलं, अदरवाईज एखादा मोठ्या पक्षाचा मोठा उमेदवार सुद्धा पडू शकतो। नाही पण तुम्ही सूचक वक्तव्य केलेलं आहे, संजय राऊत असं म्हटलं की भाजपनं घोडेबाजार टाळला तर महाराष्ट्रावर खूप उपकार होतील। आम्ही कधी घोडेबाजार केला नाही, घोडेबाजार आम्हाला करता येत नाही। घोडेबाजार ज्यांना माहिती आहे तेच घोडेबाजार 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 असं म्हणत असतात। आम्ही लोकांची कामं करतो, लोकांना आव्हान करतो, लोकांना भविष्यातल्या काही गोष्टी लक्षात आणून देतो, त्यातून आम्ही मतं मिळवतो। आणि त्यामुळे तुम्ही नेहमीच मोदींना निवडणूक जिंकण्याचं मशीन म्हणता, मग कधी EVM आरोप करता, कधी कोर्टात आरोप करता, नाचता येणं अंगणवाकडे, तुम्हाला काय कुठे अडवलंय का? ताज्या घडामोडींसाठी RK News च्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।